तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे की नाही। तर शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे, तर आपण उद्यापन करायला पाहिजे की नाही हे सर्वांच्या मनात आता प्रश्न पडलेले आहे। तर यावर्षी 4 गुरुवार सोडून 5 गुरुवार आलेले आहे आणि 5व्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे। तर उद्यापन करताना शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे, तर अमावस्येला उद्यापन करायचं का? तर हा शेवटचा गुरुवार आहे, तर हा गुरुवार आपण धरायचा का? 5वा गुरुवार धरायचा का? शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं का? कसं करायचं? उद्यापन करायचंच का? असे बरेच प्रश्न पडलेले आहे। तर अमावस्येमुळे आपल्या मनामध्ये अनेक शंका निर्माण झालेल्या आहे, तर त्या सगळ्या शंका मी आज तुमच्या दूर करणार आहे। तर नमस्कार, मी पूजा तुमचं पूजा हॉबी चॅनलमध्ये स्वागत करते। तर प्लीज पूजा हॉबी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या संस्कृतीनुसार, हिंदू धर्मानुसार अमावस्येयुक्त गुरुवार असेल तर तो गुरुवार उपवास करण्यासाठी योग्य मानण्यात येतो। या दिवशी उद्यापन करावं का? या गुरुवारी आपल्या नित्यनियमानुसार व्रत करायचं आहे, हे व्रत पूर्ण करायचं, यासाठी कुठली शंका मनात ठेवण्याचं कारण नाही। या उलट मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्यासाठी एक गुरुवार अधिक आलाय, आपण भक्तिभावेने करायचं आहे। शिवाय आपण जी दिवाळीची लक्ष्मीपूजन करतो ती अमावस्येच्या दिवशी करायची असते। तर अमावस्या ही एक तिथी आहे। आपण लक्ष्मीपूजन कसं अमावस्येला करतो? तर मार्गशीर्ष गुरुवार हा अमावस्येच्या दिवशी आलेला आहे। तर शंका मनामध्ये न ठेवता शेवटचा गुरुवार धरायचा आहे व मनोभावे पूजा करायची आहे, कथा वाचायची आहे आणि उद्यापन करायचे आहे। मराठी वर्षातील 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष आणि मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सुवासिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। तर या दिवशी लक्ष्मीच्या महालक्ष्मीचं व्रत करून कुटुंबाला सुख समाधान शांतता ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना करावी। तर या व्रताच्या दिवशी लक्ष्मीची रूप घट स्थापना करून शास्त्रोक्त पूजा करतो। तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतो। मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने महालक्ष्मी व्रत करण्याची श्रद्धा आहे। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते। परंतु कोणत्या कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यात व्रत करायला जमलं नाही, तर संपूर्ण श्रद्धेसोबत कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत चालू करू शकतो। पण व्रताची सांगता नेहमी मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी करायची आहे। व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा। संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यानंतर नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे। तर व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी 7 सुवासिनी किंवा कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यामध्ये महालक्ष्मीचं रूप पाहून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना मनोभावे नमस्कार करून नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ सौभाग्य म्हणून गजरा व महालक्ष्मीचे व्रताचे कथेचे एक प्रत देऊन त्यांना यथाशक्ती कुठली भेटवस्तू देऊन त्यांची ओटी भरून नमस्कार करायचा। प्रसाद म्हणून दूध किंवा फळ द्यायचं आहे। तर कुटुंबासोबत गोडाचं जेवण करावं। तर अशा पद्धतीने हे व्रत करू शकतो। जर हे व्रत पुरुष करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू ठेवून त्यांना महालक्ष्मी व्रताचं एक फळ देऊन त्यांना प्रसाद म्हणून दूध किंवा इतर कुठलंही एक फळ देऊन त्यांचा मनोभावे नमस्कार करायचा आहे। तर पुरुषांनी अशा प्रकारे व्रताचं उद्यापन करायचं आहे। तर हे व्रत मनोभावे श्रद्धेने करायचं आहे। काही कारणास्तव अडचण असल्यास आपल्याला गुरुवारी पूजा मांडणं, कहाणी वाचणे, आरती करणं जमले नाही तर हे आपण दुसऱ्याकडून करून घ्यायचं आहे।
तर हे व्रत आपण असं मनोभावे श्रद्धेने करायचं आहे। तर मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी आपण नक्कीच हे उद्यापन करू शकतो। अमावस्या जरी असली तरी हे उद्यापन करायला काही हरकत नाही आहे। तर हे असे तुम्हाला पडणाऱ्या सर्व प्रश्नांचं निरसन मी या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा। तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।